शुभ सकाळ विद्यार्थ्यांनो, माझे नाव कविता भालादरे आहे। मी तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला पान नंबर एक काढायचा आहे, कविता पहिली काढायची आहे नाचरे मोरा, आणि तुम्हाला इथे वर्ग कार्य लिहायचं आहे, तारीख लिहायची आहे आणि दिवस लिहायचा आहे। तुम्ही सांगा मित्रांनो की या चित्रामध्ये तुम्हाला कशाचं चित्र दिसत आहे। हां बरोबर आहे, या चित्रामध्ये तुम्हाला मोर हा पक्षी दिसत आहे, पुन्हा एक छोटी मुलगी दिसत आहे, हे पावसाळ्याचे चित्र दिसत आहे, पुन्हा इथे झाडे दिसत आहेत आणि इंद्रधनुष्य दिसत आहे। तर या चित्रा हे चित्र आपल्याला पावसाळ्या ऋतूचं दिसत आहे। आणि तुम्हाला माहीत आहे की जेव्हा पाऊस येतो आणि जेव्हा ढगांचा गडगडाट होतो तेव्हा मोर हा पक्षी नाचायला लागतो, आपला पिसारा फुलवतो आणि नाचायला लागतो। त्याची मान ही निळी असते आणि त्याचे डोळे हे टपोर असतात आणि असं वाटते की त्याचा जो मोरपंख आहे किंवा पिसारा आहे तो हिऱ्यांनी जडलेला आहे असं आपल्याला जाणवतो। तर सर्वप्रथम मी ही कविता तुमच्यासमोर गाऊन दाखवत आहे आणि माझ्या पाठोपाठ तुम्हाला ती कविता चालबद्ध रीतीने गायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, तुम्ही तयार आहात? ऐका आणि म्हणा। नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आत्ता तुझी पाळी वीज देते टाळी, आत्ता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच। नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। झर झर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे, पावसात नाहू काहीतरी गाऊ, पावसात नाहू काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच। नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पाण्यात वाजती रे, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, निळ्या सोंगड्या नाच। नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे, पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे, आभाळात छान छान सातरंगी कमान, आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच। नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। विद्यार्थ्यांनो, ही कविता ग. दि. माडगूळकर या कवींनी लिहिलेली आहे। तुम्हाला ही कविता खूप आवडली असेल, तुम्ही ती पाठांतर करा आणि घरी म्हणा। ठीक आहे, आता मी या कवितेचा भावार्थ तुम्हाला सांगणार आहे, कवितेचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे। ही कविता तुम्ही कवितेचा अर्थ चांगल्याने ऐका आणि सांगा। मला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला सांगायची आहेत। नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। कवी म्हणतात की मोरा, ती मुलगी म्हणत आहे की ना मोरा तू आंब्याच्या वनात नाच। आंब्याचं वन म्हणजे जंगल, ज्या ठिकाणी खूप झाडे असतात त्याला जंगल असं म्हणतात। ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे।
ढगांशी वारा काय करत आहे, झुंज घेत आहे. झुंज घेत आहे म्हणजे त्याच्याशी भांडत आहे. आणि काळा काळा कापूस पिंजला रे. आकाशामध्ये असं वाटत आहे की ढग हे काळे असतात आणि म्हणून त्या काळ्या ढगाला कशाची उपमा दिलेली आहे, कापसाची उपमा दिलेली आहे. आता तुझी पाळी वीज देते टाळी. ती म्हणत आहे की ती मुलगी म्हणत आहे की आता तुझी पाळी आलेली आहे आणि वीज काय देत आहे, टाळी देत आहे. आणि तू फुलं पिसारा नाच, म्हणजे तो पिसारा फुलवून नाच, असं ती मुलगी त्या मोराला म्हणत आहे. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे. जे पाऊस पडतो तर पावसाची जी धार असते ती झरझर असते आणि झाडांची भिजली इरली रे. आणि ते झाडे ओली चिंब झालेली असतात. पाऊस आता नाऊ नाऊ म्हणजे आंघोळ करू. आपण काय करू, पावसामध्ये आंघोळ करू आणि काहीतरी गाऊ. काहीतरी गाणे आपल्याला गायची आहे. आणि करून पुकारा नाच, आवाज देऊन आपल्याला पुकारा करून आपल्याला काय करायचं आहे, नाचायचं आहे. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पाण्यात वाचती रे. जे पावसाचे थेंब आहेत जेव्हा ते तळ्यामध्ये पडतात तेव्हा ती असे वाटतात आपल्याला की ते नाच करत आहे, नृत्य करत आहे. आणि जेव्हा पावसाचं थेंब पानावर पडतात तेव्हा त्या पानांचा आवाज टपटप असा होतो. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. पावसाच्या रेघात जेव्हा पाऊस पडतो तर असं वाटतो आपल्याला की तो एका रेघामध्ये म्हणजे एका रेषेत पडत आहे. आणि आपण दोघंही, ती मुलगी म्हणत आहे की हे मोरा तू आणि मी काय करू, या पावसामध्ये आपण दोघंही खेळ खेळू. निळ्या सोंगड्या नाच, सोंगडी म्हणजे मित्र किंवा दोस्त, मित्र किंवा दोस्त. आणि निळ्या सोंगड्या नाच म्हणजे जो मोर हा जो राष्ट्रीय पक्षी आहे त्याची मान कशी आहे, निळी आहे. आणि हे सोंगड्या, सोंगड्या म्हणजे माझा मित्र, आपण दोघेही या पावसाच्या पाण्यामध्ये आपण दोघेही खेळू. पावसाची रिमझिम थांबली रे आणि तुझी माझी जोडी जमली रे. जे पावसाची रिमझिम होती, जो पाऊस पडत होता, तो पाऊस काय झालेला आहे, आता थांबलेला आहे. आणि तुझी माझी जोडी जमली आहे. आभाळात छान छान सातरंगी कमान. आपण बघितलं आहे की जेव्हा पावसाचं ऋतू असतो आणि पुष्कळदा आपल्याला आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसायला लागतं. मित्रांनो सांगा मला की इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात. हां बरोबर आहे, इंद्रधनुष्यामध्ये एकूण 7 रंग असतात. आणि त्या आभाळामध्ये काय दिसायला लागलेलं आहे, इंद्रधनुष्य दिसायला लागलेली आहे. आणि त्या इंद्रधनुष्याची जी कमान आलेली आहे त्या कमानीखाली काय करायचं आहे, हे आपल्याला नाचायचं आहे. विद्यार्थ्यांनो तुम्हाला कशी वाटली ही कविता, समजलं तुम्हाला? मला खात्री आहे की तुम्हाला ही कविता चांगल्या प्रकारे समजली असेल. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. आता सांगा मला की जी नाच रे मोरा ही जी कविता आहे त्या कवितेचे कवी कोण आहेत? बरोबर, नाच रे मोरा या कवितेचे कवी कोण आहेत, ग दि माडगुळकर हे आहेत. आता मला सांगा की मोर कुठे नाचत आहे, मोर हा पक्षी कुठे नाचत आहे? हां बरोबर आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे. मोर हा पक्षी कुठे नाचत आहे, वनात. वनातमध्ये जंगलात किंवा त्याला काना नाही असं म्हणतात की त्या जंगलामध्ये तो नाचत आहे. आणि मला सांगा की वारा हा कोणाशी झुंज घेत आहे, कोणाशी भांडत आहे? हां तर हा वारा जो आहे हा कोणाशी झुंज घेत आहे, हा ढगांशी झुंज घेत आहे. त्याच्यानंतर मला सांगा की पावसाचे पाणी जेव्हा पानावर पडतो तर तेव्हा त्या पानांवर पडतो तर तेव्हा तो आवाज कसा असतो, तर तो आवाज बरोबर आहे, तो आवाज कसा असतो, टपटप असा असतो. आणि जेव्हा पावसाचं पाणी तळ्यात पडते तर ते आपल्याला कसं वाटते, कसं दिसते? हां तर ते पावसाचे जे थेंब पाण्यात पडतात, तळ्यात पडतात, तेव्हा ते आपल्याला असं वाटतात की ते नाचत आहेत. तेव्हा मित्रांनो आणि आम्हाला सांगा की जो इंद्रधनुष्य आहे, इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? बरोबर आहे, इंद्रधनुष्यामध्ये एकूण किती रंग असतात, 7 रंग असतात. आणि मला सांगा या कवितेमध्ये निळ्या सवंगड्या कोणाला म्हटलेलं आहे, तर या कवितेमध्ये निळ्या सवंगड्या हा मोराला म्हटलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो, आपण उद्या भेटूया. आणि आपण आपल्याला जे प्रश्न उत्तरे आहेत आणि शब्दार्थ आहेत त्या आपण पुढील तासिकेमध्ये बघूया. धन्यवाद मित्रांनो.